मराठी भाषेचा शिलालेख लक्षात घ्या. पहिला शिलालेख, पहिला शिलालेख आहे आपला आत्ताचा शिलालेख, नाणेघाट, नाणेघाटचा शिलालेख. नाणेघाटचा शिलालेख 2220 वर्षापूर्वीचा आहे. याच्यापूर्वी अक्षीचा शिलालेख, त्याच्याही पूर्वी श्रवण बेळगोळचा शिलालेख, अशी वेगवेगळी उत्तर तुम्हाला माहिती असतील. मग अक्षीच्याही पूर्वी श्रवण बेळगोळ हे उत्तर देतो, त्यानंतर अक्षी शिलालेख आला, आणि त्याच्यानंतर आता अभिजात भाषा समितीचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे मराठी भाषेतील पहिला शिलालेख, प्राचीन शिलालेख, आद्य शिलालेख कोणता? नाणेघाटचा शिलालेख. कधीचा आहे? इसवी सन 2220 वर्षापूर्वीचा हा शिलालेख आहे. 2220 वर्षापूर्वीचा हा शिलालेख आहे. आणि लक्षात ठेवा, हा शिलालेख मराठीतील पहिला शिलालेख आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख म्हणून याला मान्यता आहे. लक्षात येते? त्यानंतर हा कुठे आहे, कोणत्या ठिकाणी आहे हे माहिती पाहिजे. महाराष्ट्रामध्येच आहे, पुणे जिल्ह्यात जुन्नर जवळ नाणेघाट नावाच्या गावात. कुठं? पुणे जिल्ह्यातील, पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ नाणेघाट या ठिकाणी हा शिलालेख सापडतो किंवा आढळतो. मग हा शिलालेख जो आहे, हा शिलालेख ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेला आहे, देवनागरीमध्ये नाही. ब्राह्मी लिपी देवनागरीची आई आहे, लक्षात ठेवा. मग आज आपण मराठी जी लिहितो ती देवनागरीमध्ये लिहितो, पण त्यावेळेची मराठी ब्राह्मीमध्ये लिहिली गेली, त्यामुळे ब्राह्मीतच लिहिलेला आहे तो शिलालेख. ब्राह्मी लिपीमध्ये लिहिला आहे, पण भाषा मात्र मराठी, लक्षात ठेवा. मग ब्राह्मी लिपीत, कोणत्या लिपीत कोरलेला आहे तो? ब्राह्मी लिपीत कोरलेला आहे किंवा लिहिलेला आहे, ब्राह्मी लिपीत लिहिलेला आहे असं आपण म्हणू. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय उल्लेख आढळतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. उल्लेख महारठीनो, महारठीनो किंवा काही ठिकाणी महारठीनो असा सुद्धा उच्चार आढळतो. महारठीनो, महारठीनो म्हणजे मराठ्यांनो, समजतंय असा अर्थ. मग महारठीनो हा त्याच्यामध्ये आढळतो उल्लेख. बघा, नाणेघाटचा शिलालेख हा मराठी भाषेतील पहिला शिलालेख आहे, 2220 वर्षापूर्वीचा तो शिलालेख आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख मानला जातो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ नाणेघाट गावामध्ये तो आढळतो, तो ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेला आहे, लिहिलेला आहे, त्याचा उल्लेख जो केलेला आहे तो आहे महारठीनो. समजतंय? मग अशा पद्धतीने मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोणता, याच्या अगोदर आपण अक्षी शिलालेख घ्यायचो, लक्षात ठेवा. आता शिलालेख जर पहिला कोणता असा विचारला तर नाणेघाटचा शिलालेख सांगायचा आहे. समजतंय? डॉक्टर शंभू तुळपुळे यांच्यामध्ये अक्षीचा पहिला शिलालेख मानला जातो, पण मराठीतील पहिला शिलालेख कोणता असा प्रश्न आल्यास लक्षात ठेवा, राजभाषेचा अभिजात भाषेचा जो अहवाल आहे, रंगनाथ पठारे समितीचा अहवाल, त्यामध्ये हा शिलालेख मराठी भाषेतील पहिला शिलालेख आहे असा त्यांनी त्याच्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे. ठीक आहे.